विद्युत डीपीमुळे चिमुकल्याला बसला शॉक, याचा जबाबदार कोण? राज अमित ढावरे हे राहणार रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर हा चिमुकला. खेळता खेळता एमएससीबीच्या डीपीला कधी स्पर्श केला हे कळालेच नाही. एमएससीबीच्या डीपीचा शॉक लागल्यामुळे त्याला जोरदार झटका बसला व तो बेशुद्ध अवस्थेत खाली पडला. त्यामुळेच लगेचच परिसरातील लोकांनी कुटुंबातील लोकांनी त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहे. एमएससीबीच्या गलथान कारभारामुळे तसेच दुर्लक्षितेमुळे हा अनुसूचित प्रकार घडलेला आहे. राज आमिर ढावरे याला काही झाल्यास जबाबदार एमएससीबीचे सर्व अधिकारी असतील. शहर सोलापूर परिसरात विद्युत डीपीला संरक्षण जाळी बसवण्याचे काम महावितरणचे असते, मात्र अनेक ठिकाणी असे नाही. उघडेपणे डीपी असतात. कोणी डीपीला स्पर्श केल्यास अनर्थ होतो याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होऊ लागलेला आहे. तसेच राज आमिर ढावरे याला काही झाल्यास संबंधित महावितरणचे अधिकारी जबाबदार असतील असे राज आमिर ढावरे यांच्या परिवाराचे म्हणणे आहे. मग तुम्ही शिविरला आणला? इकडे काय झालं? दोन तीन ठिकाणी दवाखाना प्रायव्हेट पण केला मी. तिथे टायमिला सांगितलं जास्त सिरियस असल्या, मग इथे दोन तीन वेळेस आम्हाला पाठवले, मग लास्ट टाइम तिथे आला. इथे काय झालं? आता इथं पण आता तेच सांगायला लागले, खूप सिरियस. तुम्ही बोला बोला, तुम्ही असं रडू नका. रडल्यानंतर मी गेल्याशिवाय माझं घर बघत नाही. माझं पोरग खेळता खेळता गेलंय तिथं. तिथली जागा सुरक्षा नाही. कशाचा शॉक लागला मुलाला? करंट बसला त्याला डीपीचा. उघडी होती का डीपी? ते डीपी उघडी होती, तिथं काय सुरक्षा जागा नाही. कधी झाला हा प्रकार? गुरुवारी 10 तारखेला संध्याकाळी 7 वाजता. आणि त्या ठिकाणी राहणार नाही. शॉक पूर्ण अंगात गेला आहे. पूर्ण रक्ताचा स्त्राव हे पूर्णपणे जरा घट्ट झालेला, थांबलेला आहे. मग मुलगा कसा जिवंत राहील? कारण आता ही कंडिशन खराब आहे. या ठिकाणी संबंधित अधिकारी जबाबदार आहे या गोष्टीला. आणि जर अधिकाऱ्यांचे जर असं चालू राहिले तर आम्ही गप्प बसणार नाही सोलापूरमध्ये. आणि जे अधिकारी ज्या ठिकाणी डेप्या ओपन आहेत त्या ठिकाणी सुरक्षा भिंत आणि संरक्षण जाळी लावण्यात यावी. अमर कुमार ढावरे, माझ्या पुतण्याचं नाव राज अमित ढावरे. तो गार्डनमध्ये खेळत असता असता तो एम एस सी बीच्या डी पीजवळ जाऊन खेळता खेळता गेल्यामुळं त्याला तो शॉक लागला. तर एम एस सी बी प्रशासनाचं ह्या गोष्टीवर जरा पण लक्ष नाही. आता आणि मी ॲक्च्युली जेवढ्या वेळी सोलापूरच्या डी पी आहेत सगळ्यांचे मी फोटो काढलेले आहे. आणि मी एम एस सी बीचे जे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना मी मंत्रालयामधून दाखवणार, कारण मी मुंबईलाच असतोय. तिथून सगळी सूत्र हलवणार. माझ्या पुतण्याला जर काय झालं तर जबाबदार फक्त एम एस सी बीचे अधिकारी लोक राहतील. जरा जरी काही झालं ना तर त्याची जबाबदारी फक्त अधिकारी लोक राहतील, एवढं मी सांगू इच्छितो. कारण मी एकही इथलं सोलापूर सिटीतलं एक कुठलं हॉस्पिटल सोडलेलं नाही की तिथं माझ्या पुतण्याला घेतलेलं नाही. की आता त्याची क्रिटिकल कंडिशन आहे, त्याचा जबाबदार फक्त एम एस सी बी अधिकारी आहेत. आणि ह्यांचं मी बरोबरच करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्यांना यांच्या खुडच्या घालवणारच. जिथवर माझ्या मुलाला न्याय भेटत नाही तिथवर मी गप्प बसणार नाही.